सोशल मीडियामुळे ट्रोलिंगचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत चाललेलं दिसतंय. या सोशल मीडियामुळे मराठमोळ्या कलाकारांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. त्यांच्या कामावरून होणारी टीका ते रोज सहन करतात, मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलल्यावर प्रत्युत्तर देताना दिसतात. अनेकदा त्यांच्यावर शिवीगाळ केली जाते आणि हे त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडचं आहे. मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकला देखील नुकतंच अशा ट्रोलिंगचा सामना करावा लागला, मात्र आपल्यावर झालेली शिवीगाळ सहन न झाल्याने तिने एका लाईव्ह सेशनच्या दरम्यान युजर्सच्या कमेंटला प्रत्युत्तर दिलं. मानसीच्या मते कलाकारांच्या काही गोष्टी आवडत नाही म्हणून त्यांच्यावर शिवीगाळ करणे हे चुकीचं आहे. मानसीने काही महिन्यांपूर्वीच बॉक्सर प्रदीप खरेराबरोबर लग्नगाठ बांधली, मात्र तिच्या लग्नावरून तिला अनेक जणांनी ट्रोल केलं. तुला मराठी मुलगा भेटला नाही का असं विचारण्यात देखील आलं. काही दिवसांपूर्वी तसंच शशांक केतकरला देखील या ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्याने देखील युजरला वास्तवचं भान करून दिलं. शशांकने त्याला चांगलंच सुनावलं होतं. अशाच युजर्सचा बेशिस्तपणा आम्ही सहन करून घेणार नाही असं त्याने खडसावलं होतं. अशा अनेक कलाकार मंडळींनी देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. गमतीने होत आहे ना, तोपर्यंत ते पॉप्युलॅरिटीच वाढवतो तुमची. मग तो एक वेगळ्या प्रकारचा आपण मुद्दाम केलेला, काही जण मुद्दाम स्टंट पण करतात. पण ट्रोलिंगचा अर्थ मी निर्भत्सना असा घेतो मराठीत. सर, निर्भत्सना जेव्हा होते ना तेव्हा ती त्रासदायक होते, जी पर्सनल लेवलवर येते. की जेव्हा आम्हाला नशिबाने मला अजून पर्सनल लेवलवर ट्रोलिंग किंवा निर्भत्सना किंवा टीका किंवा काय जे म्हणतो आपण तो शब्द काय असेल, ट्रोलला शब्द मराठीत काय मला माहीत नाही, पण त्यातल्या त्यात निर्भत्सना येतो असं मला वाटतं. पण ते जोपर्यंत तुमच्या पर्सनल लेवलवर येत नाही तोपर्यंत ठीक असतं. तुमच्या रोलवर होतो आहे तोपर्यंत मी त्याला काहीच महत्त्व देत नाही, महत्त्वापेक्षा मी ते घेत नाही. की ओके, अभिजित राजेचं ट्रोल तुम्ही करताय, त्याला तुम्ही काय भलं बुरं काय म्हणताय ते. तुम्ही जेव्हा गिरीशोकवर येता तेव्हा मला असं वाटतं की नाही यार, तो माझा पर्सनल अधिकार आहे, तुम्ही माझ्या पर्सनल लाईफमध्ये नका उतरू, ते माझं आहे. हां, मग तुम्ही पर्सनली येऊन माझ्या खांद्यावर हात टाकून म्हणा ना मला की गिरीश तुझं हे चुकतं आहे, तर मला ठीक आहे. मग त्याच्यातून तुम्ही हे पण म्हणणं की गिरीशोक तुम्ही का रोल करताय, हे माझ्यावरचं प्रेम आहे की तुम्ही माझ्याकडनं काही वेगळी अपेक्षा केली असेल, तुम्ही आधी माझे चांगले रोल्स बघितले असतील, हा रोल नसेल आवडला. पण जेव्हा तुम्ही मग काहीतरी पर्सनल लेवलवर येऊन वाईट काहीतरी बोलून, मग तो सोशल मीडिया मला असं वाटायला लागतो की नाही, इथे कुठेतरी माझं पण एक टेरिटरी आहे आणि त्याच्यात मी तुम्हाला वाटेल त्याला ट्रेसपास नाही करू देणार. तुमच्या उंबरठ्यातून तुम्हाला आत घोणाला घ्यायचं हा तुमचा अधिकार असतो ना. मी तुमचा पेपरवाला दारातून जातो, दूधवाला दारातून जातो, तुमच्या घरात काम करणारी बाई असते ती घरात येते, तुमचे भटजी कोणी जे पुरोहित असतील ते अजून आत येतात, तुमचे पाहुणे असतात ते अजून आत येतात, तुमचे अजून कोणी सन्मानाने पाहुणे असतील तुम्ही त्यांना आदराने आत घेता, हा अधिकार तुम्हाला आहेच ना. सो तुमच्या या खिडकीमधून तुमच्यापर्यंत किती काय येऊ द्यायचं हा अधिकार माझा नाही का? तर त्याच्यावरही मी रिॲक्ट व्हायचं नाही असं काहीतरी झालं आणि मग मला असं वाटायला लागलं की मग मी नाही महत्त्व देत याला, की मग मला करायचं आहे जे मी इतके दिवस करत आलो, इतकी वर्ष करत आलो, माझ्या आनंदासाठी करत आलो, नाहीतरी माझा छंद हे माझ्या उपजीविकेचं साधन मी बनवलं. मी डॉक्टर आहे, मी प्रॅक्टिस केली असती पण नाही केली, बाय चॉईस मी हा प्रोफेशन निवडलं, ज्या प्रोफेशनचा मला अभिमान आहे, ज्या प्रोफेशननी मला खूप आनंद दिला, ज्या प्रोफेशननी मला माझं काहीतरी वेगळं करायची संधी दिली, ज्या प्रोफेशननी मला महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर, देशाबाहेरसुद्धा नेलं, तिथे मला कला सादर करू दिली, आणि ज्या प्रोफेशनमुळेच आज मी एवढ्या लोकांना माहीत झालो, तर तो प्रत्येक प्रोफेशन माझं खूप लाडकं प्रोफेशन आहे, आय लव्ह दॅट. आणि त्याच्याबद्दलच तुम्ही जर मला ट्रोल करणार असाल, निर्भत्सना करणार असाल, तर मी एका क्षणी म्हणेन की नाही, मग मला जे करायचं ते मी करतो, तुम्हाला बघायचं तर बघा, नाही तर डिस्कवरी लावा, माकडं बघा. माझ्या मते तुम्ही एक खूप मोठी गोष्ट म्हणालात, ते म्हणजे एक मर्यादा आहे सोशल मीडियालाही, खरं तुम्ही लोकांनी एक मर्यादा लावून घेतली, पर्सनल लाईफमध्ये येऊ नका. सो या पूर्ण ट्रोलिंगच्या प्रकरणावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमधील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा लोकमत फिल्मी.